युती हु युती का झाली ही बघा, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी झाली। आज लोंगे सरांचा चेहरा बघा त्या बाईटला, तुम्ही सर्वजण तिथं उपस्थित आहात, तुमचे कॅमेरे तर एचडीचे आहेत, तुम्ही लोंगे सरांचा चेहरा त्या निमित्त बघा, त्यांना ती युती मान्य आहे का पहिलं विचारा उद्या। तुम्ही माझा सवाल आहे लोंगे सरांना, त्यांच्या पूर्ण टीमला, त्यांना विचारा लोंगे सरांना, आज जी काय तुम्ही दीपक पवार साहेबांना अभिजित आबासाहेबांनी जी तुमच्या या युतीत घेतलेला आहे त्यांना, ती युती त्यांना मान्य आहे का? आणि जरी मान्य झाली तर उद्या तुमच्या आमच्या आम्हालाच तंटामुक्त व्हावं लागणार, तंटामुक्तचा अध्यक्ष आपल्या कुणा तर होऊन त्यांची तंटे उद्या सोडवावं लागणार आहे, ही सुद्धा सभासदांनी तुम्ही आम्ही विचार करायची वेळ आहे। त्याला जोडून दुसरा हा घेतला आहे की मग असं म्हणायचं आहे का, काल रोंगे सरांना त्यांनी चेअरमन पदासाठी राखून ठेवलं होतं, काल दीपक पवार आल्यामुळे चेअरमन पदासाठी नवी रेस्ट्रिक्शन्स लागेल अशी चर्चा खाली चालू आहे, ज्याच्या कमेंट फेसबुकवर युट्यूबला येत आहेत की काल कोलगे नाना आलेत, पलीकडे विभीषण दाजे आलेत, या सगळ्या मंडळींनाही काही वर्षावर्ष यशोबाने चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या ऑफर देऊनच अजित पाटील इनकमिंगमध्ये घेतलंय, आणि ह्या सगळ्यावर मग त्या गटामध्ये गोंधळ उडेल असं वाटतंय का? 100% तुम्ही तयार करणार आहे का पुढे प्रचाराचा? 100% गोंधळ तुम्हाला कालच्या मिटिंगला तुम्ही किती बारकाईनं बघितलेलं मला माहीत नाही। काल ज्यावेळेस तिथं विषय चालू होते, ज्यावेळेस तिथं तुम्ही बाईट घेत होता, त्यामध्ये रोंगे सरांना किती स्थान दिलं गेलं ही सुद्धा तुम्ही बघितलंय। किंवा आज शेवटी उद्या भविष्यात तुम्ही 6 तारखेनंतर तुम्हाला चेअरमन पदाचा चेहरा समोर घेऊनच जावं लागणार आहे। मी बघेन, मी करेन ही चालणार नाही। उद्या तिथं कमिटीतला माणूस लागणार आहे बॉडीतला, उद्या तिथं डे टू डे जे कंटिन्यू मधला माणूस चालणार आहे, उद्या तुम्ही बघेल म्हणजे तुम्हाला ते DVP चा पार्ट नंबर 2 करायचा का चंद्रभागा, किंवा असं काय तुमच्या डोक्यात आहे का? त्यामुळं तिथं तुम्हाला जाहीरच करावं लागेल उमेदवार की मी यांच्या मागे जाणार आहे, तुम्ही त्याच्यावर राहा, अडचण नाही, पण ह्या 20 लोकांमध्ये तुम्हाला माणूस जाहीर करावं लागणार की मी ह्याला मी जबाबदारी देणार आहे। आम्हाला कळलं पाहिजे ना उद्या सभासदांना की तुम्ही कोण उमेदवार देणार आहे, तुमच्यावर बघून मत देऊ आपण, पण तुम्ही डे टू डे इथं मत नाही ना तुम्ही करायला, उद्या ही येऊन बसणार आहेत। आजच यांची परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना ह्यामध्ये सर्वजण महत्वाकांक्षी आहेत, त्यातले कालचे गेलेले दीपक पवार साहेब सुद्धा भरपूर महत्वाकांक्षी आहेत, त्या महत्वाकांक्षीमधूनच त्यांचे आपल्यामध्ये वाद झाले होते, आणि त्या उद्याच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांना काहीतरी एकट्याला गुपचूप मध्ये काहीतरी आश्वासन दिलं गेलं असेल काय असेल ते त्यांना माहिती आहे। चेअरमन पदाचं जे आश्वासन आहे ते दीपक पवारनं दिलं असेल का? कारण काय तुम्हाला सांगू, रोंगे सर हे मागच्या वेळेस ज्यावेळेस इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस रोंगे सर हे 3 नंबरला होते, 2 नंबरला दीपकदादा पवारांचं हे होतं, आणि दीपकदादा पवार ह्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा सुरुवातीपासून हे करतात, त्यामुळे 100% दोघा म्हणजे दीपक पवार आल्यामुळं रोंगे सर नाराज आहेत असं मला तर वाटतं। त्यांनी थोडंसं रोंगे सरांनी आता सगळी पावलं घेत असताना जाणीव जपून घ्यावीत आणि व्यवस्थित घ्यावीत ही विनंती।